घरात कोणीही कोणावर जादूटोणा करू शकत नाही. मंत्र्याने भाजला पापडही मोडता येत नाही हे आव्हान स्वीकारण्यास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे 25 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. परंतु आजपर्यंत कुणीही हे आव्हान स्वीकारले नाही. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या पोलीस स्टेशन सिंदेवाई अंतर्गत येत असलेल्या मेंढा या छोट्याशा गावात शेजारच्या इसम जादूटोणा करतो, त्यामुळे आमची मुले बिमार पडतात या संशयावरून रात्री झोपेत असलेल्या एका 60 वर्षीय वृद्धाची हत्या होणे ही लाजिरवाण्याची बाब आहे. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा असताना अजूनही अशा घटना घडत आहेत, त्यामुळे समाजात व्यापक प्रबोधनाची गरज असल्याचे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी व्यक्त केले. त्यांनी सहप्रयोग जादूटोणा विरोधी कायदा समजावून सांगितला. या प्रसंगी पोलीस स्टेशन सिंदेवाईचे पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी कोणत्याही गावात अंधश्रद्धेमुळे कोणाचाही बळी जाऊ नये, समाजाने चिकित्सक वृत्ती बाळगण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तुमच्याही लक्षात येत की कसं होत हा बघा. टाळ्या वाजवा पेटवल्या आहे. आता इथे हातावर देतोय आहे ना. हा नाही पण तुझा दात पडलाय राहू दे. देवी आली काही अंगात नाही. आता त्या देवीचं काय केलं मी, हे हातावरचं जर दाखवलं म्हटलं सहज होतं. आता काय करू म्हटलं, इच्छा देवी अंगात आली ना, तिने बोलावलं, हात जोडलं, देवी मायका हा राहती आहे, तसं गंगा नदी काही किनारी राहती हो, पुन्हा के पास काही छान छान. मी तिला म्हटलं की खरंच आपला हा भक्त आहे, म्हटलं आता देवी माईची पूजा करू आणि या देवी माईच्या डोक्यावर कापूर पेटवू. आतापर्यंत हातात पेटवला, आता कुठं पेटवू? देवीच्या डोक्यावर ठेवला. देवीच्या डोक्यावर ठेवला. लोक सर्व पाहत आहेत आता का होते का नाही. हातात घेतली माचीस, ए पुरीला वाटण पेटवून टाकते. माझ्या डोक्यावर जसा ठेवला मी, हातात माचीस घेतली, सर्व लोक पाहत आहेत आता काय होत आहे. कापूर तर खाऊन दाखवला. मी असा करत नाही, तिनेही पाहत होती, तिला माहीत होता. याने माचीस पेटवली आणि कापूर पेटवला का चमन गोटा झाल्याशिवाय राहत.